कलर्सची नातं माझं खूप पहिल्यापासूनच आहे, म्हणजे कलर्स हिंदीमध्ये मी निमा केली होती, त्यानंतर कलर्स मराठीशी बिग बॉस थ्रू मी जोडलं गेलो आणि पहिला इव्हेंट मी अटेंड करतो आहे कलर्स मराठीचा. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी कलर्स मराठीचा आता मेंबर झालो. सो मला खूप भारी वाटतं, मित्रमैत्रिणींना आम्ही नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि नेहमीच भेटाभेटी होत असते. आता तर ग्रुपने पहिल्यांदा मी सगळ्यांना भेटणार आहे, पण पर्सनली प्रत्येकजण भेटत होतं, ग्रुपने मी अजून भेटलो नव्हतो कोणाला. सो आज बघूया कोण कोण भेटते आणि कसं काय भेटतंय. माझं पहिलंच रेड कार्पेट आहे, सो ट्रॉफी असो किंवा कसंही असो माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रॉफी ही खरंच बाप्पाच्या कृपेने खूप मोठी गोष्ट घडली आयुष्यात, पण हे सगळं अटेंड करणं हे माझ्यासाठी खरंच एक पर्व. रमाने स्पेशल रमाचं प्रेम आहेच, आत्ताच ती आत्ता फोटोशूट करायला होती माझ्याबरोबर. सो लुक केला आहे जिज्ञासाने आणि तीच नेहमी करत आली, बिग बॉसमध्ये सुद्धा तिनेच केलं होतं. पण रमाचे स्पेशल टिप्पणी असते की अमुक एक गोष्ट नको करूस तर अमुक एक गोष्ट करू नको. सो आत्तासुद्धा रमाबरोबरच होतो मी. बिग बॉसमध्ये मी रोज सकाळी उठून जे डान्स केलेत त्याच्या पलीकडे उत्तर नाचू शकत नाही मी, त्यामुळे यांनी सुद्धा मला नाचायची संधी ठेवली नाही आहे. मी टाळा वाजवणार आहे आणि प्रत्येकजण जे नाचणार आहे त्यांना एक छान मोटिवेट करणार आहे, कारण तेवढंच येतं मला डान्सच्या बाबतीत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.